नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या, मी कुठे कमी पडले? पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे। दौंड तालुका जिल्हा बँकेला सर्वाधिक नफा देणारा तालुका असूनही संधी डावलण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। वाल्हे येथील मुस्लिम समाजातील कर्तृत्ववान मातापित्यांचा राष्ट्रवादीचे युवा नेते अजिंक्य भैया टेकवडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी झिम्बाब्वेच्या दोन प्रवाशांकडून 240 कोटी रुपयाचे 35 किलो हेरोईन जप्त केले आहे। बबड्यात जेरबंद असल्याने यंदा डॅडीचं काय होणार? शिरूर मधून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी निवृत्ती अण्णा गवारे यांना निवडणुकीत मंगलदास बांदलांची उणीव भासणार आहे। भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले। नेरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर नेरा व पंचक्रोशीतील नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली। शरद शतम आरोग्य कवच योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या 27 प्रकारच्या चाचण्या मोफत केल्या जाणार असून त्याचा फायदा राज्यातील 25 कोटी ज्येष्ठांना मिळणार आहे। शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या वतीने ही योजना राबवली जाणार आहे। नाना पटोले यांनी दिलेला उमेदवार काँग्रेसच्या 2 मंत्र्यांनी बदलला, एवढा कमजोर प्रदेश अध्यक्ष काँग्रेसला आजपर्यंत मिळाला नाही, त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाना पटोले यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। पुण्यातील लक्ष्मी रोडवर आज नो व्हेईकल डे साजरा झाला, त्यामुळे दिवसभर लक्ष्मी रस्त्यावर एकही वाहन दिसले नाही। ठिकठिकाणी रस्त्यांची सजावट करण्यात आली होती, कुंड्यांनी सजला रस्ता, रस्त्यावर खुर्च्या मांडून नागरिकांनी सेल्फी घेत योजनेचे स्वागत केले। केवळ वर्तणूक चांगली नसल्यानं माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा स्वीय सहाय्यक कुंदन शिंदेला जामीन नाकारला आहे। समीर वानखेडे बॅक इन ऍक्शन, मुंबईत एनसीबी पथकाच्या 3 ठिकाणावर धाडे। एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून करोडोच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा मंत्री अनिल परबांचा डाव, आमदार गोपीचंद पडळकरांचा आरोप। सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुस्लिम समाजातील काही व्यक्तींनी स्माइली इमोजी पोस्ट केल्या होत्या। या कृत्यामुळे मल्याळम चित्रपट दिग्दर्शक अली अकबर आणि त्यांची पत्नी ल्यू सायमा यांनी मुस्लिम धर्माचा त्याग करून हिंदू धर्माचा स्वीकार करणार असल्याचं म्हटले आहे। हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर अली अकबर यांचं नाव रामसिंग असणार आहे। महाराष्ट्राचे सुपुत्र श्री मनोज नरवणे यांची भारत देशाच्या 3 सुरक्षा दल, हवाई दल, भूदल व नौदल या 3 दलाचे सेना प्रमुख सीडीएस पदी निवड करण्यात आली आहे। लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुरंदर मधील हिवरे, कुंभार वळण, मांडर, कोळविहिरे, वाघापूर व वडकी येथे आमदार संजयजी जगताप यांच्या शुभ हस्ते बहुउद्देशीय सभागृह कृषी भवनचे भूमिपूजन होणार आहे। तुम्ही काय बॉम्ब फोडताय? खरा बॉम्ब तर राष्ट्रवादी फोडणार, भाजपातील बरेच जण राष्ट्रवादीच्या संपर्कात। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत क वर्ग सहकारी बँका व पतसंस्था वर्गातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विद्यमान स्वीकृत संचालक सुरेश घुले यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप
भारतीय जनता पक्षाकडून रिंगणात उतरल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक करा आणि शेअर करा। धन्यवाद।